विद्यार्थ्यांनो, संतवाणी या भागातील या पद्य भागातील दुसरी कविता, अभंग कविता घेता नाम विठोबाचे, ही आता तुम्हाला मी शिकवणार आहे. कवी आहेत संत कवी सेना न्हावी. संत सेना न्हावी घेता नाम विठोबाचे. संत सेना न्हावी हे वारकरी पंथातले एक श्रेष्ठ संत होते. त्यांचं मूळ गाव जबलपूर. तीर्थाटन करत करत, तीर्थयात्रा करत 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 ते महाराष्ट्रात येऊन पोचले आणि शेवटी महाराष्ट्राचेच झाले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव समकालीन ते संत कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांना आणि संत निवृत्तीनाथांना त्यांनी आपले गुरु मानले. हे जातीने हीन होते, कमी जातीतले होते. त्यांची जात होती न्हावी. न्हावी समाजातून ते आलेले होते. संत ज्ञानेश्वर व संत निवृत्तीनाथांच्या सहवासात ते जेव्हा आले, अशा श्रेष्ठ संतांच्या सहवासात तेव्हा जे आले, तेव्हा त्यांच्या उपजत प्रवृत्तीला बहर आला आणि त्यांनी अभंग रचना सुरू केली, अभंग रचना लिहिण्यास सुरू केली. त्याचबरोबर त्यांनी भजन, कीर्तन, प्रवचन, वाचन, मनन अशी त्यांची अखंड ज्ञानसाधना मग सुरूच झाली आणि ते वारकरी पंथाचेच होऊन गेले. काही अभंग आणि गवळणी त्यांनी लिहिलेल्या आहेत. जातीने कमी होते, हलक्या जातीतले, अस्पृश्य समाजातून आलेले, तो भाव त्यांच्या मनामध्ये होता आणि तोच त्यांनी आपल्या काही अभंगामधून व्यक्त केलेला आहे. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, हा त्यांचा अभंग खूप गाजलेला आहे. याचा अर्थ आम्ही वार करी वार करी, पण जे काम मी करतो, मी जे न्हावी आहे ते मी काम करतो, ते मी प्रामाणिकपणे करतो. याचा अर्थ माझा व्यवसाय जरी कमी असला, मी न्हावी समाजातून जरी आलेलो असलो, तरीसुद्धा माझ्या मुखी विठ्ठलाचं नाम आहे, माझ्या अंतरंगात विठ्ठलच आहे, असा विठ्ठल भक्तीचा महिमा त्यांनी त्या अभंगातून सांगितलेला आहे. याच सेना न्हावींचा आपल्याला इथं अभंग आज अभ्यास करायचा आहे, घेता नाम विठोबाचे. या अभंगामध्ये संत सेना न्हावी यांनी नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. विठ्ठलाचं नाम किती श्रेष्ठ आहे, विठ्ठलाच्या नामात किती गोडवा आहे, विठ्ठलाच्या नामाची महती किती अपरंपार आहे. या नामामुळे किती जणांचं जीवन सार्थकी लागलेलं आहे. नाम हे अनंत आणि अबाधित आहे. या नामाचा महिमा त्यांनी या छोट्याशा अभंग कवितेत सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कविता अतिशय छोटी आहे, साधी आहे, सरळ आहे, पण यातला अर्थ इतका सुंदर आहे की तो आपल्या मनाला स्पर्श करून जातो. सहज आणि सोपं, एक पैसाही न खर्च करता आपल्याला मिळतं ते देवाचं नाव. तर एक पैसाही न खर्च करता तुम्हाला विठ्ठलाचं नाम मिळतं, तर ते नाव घ्यायला किंवा ते नाम घ्यायला काय हरकत आहे, असं संत सेना न्हावी इथं आम्हाला सांगत आहेत. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे, ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा.
नामे तारिले अपार महापापी दुराचार, वाल्हा पोळी ब्रह्महत्यारी नामे तारिला निर्धारी, सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित। तर संत सेनानावी आपल्याला विठ्ठलाच्या नामाचं महत्त्व सांगत आहेत। घेता नाम विठोबाचे, विठोबाचं नाम घेतल्यावर काय होतं? विठ्ठलाचं नाव घेतल्यावर पर्वत जळती पापाचे, पापांचे पर्वत, ढीगच्या ढीग पाप केलेले ढीग जरी असतील तरी ते जळून जातील। कळत न कळत या जगात आपण जीवन जगत असताना आपल्या आतून हजारो पाप घडत असतात, आम्हाला समजतच नाही। ही सगळी पाप विठ्ठलाच्या नामाने जळून जातील। जरी पापाचे पर्वताच्या पर्वत जरी साठलेले असले, जरी पापांच्या राशीच्या राशी जरी असल्या, तरी ते सर्व विठ्ठल नामस्मरणाने सगळं निघून जाईल, पाप निघून जाईल, पाप जळून जाईल। ऐसा नामाचा महिमा, नामाचा महिमा, महिमा म्हणजे महती, नामाची महती, नामाचं मोठेपण, नामाचं महत्त्व हे फार आहे। किती सांगू मी तुम्हाला, सेनानामी म्हणतात किती किती शब्दामध्ये सांगू, नामाचं महात्म्य फार आहे। नाम खूप मोठं आहे, किती घेईल तेवढं कमीच। वेद शिनला झाली सीमा, या नामापुढे नामस्मरणापुढे वेद सुद्धा थकलेले आहेत। भगवान श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे की हे कलियुग, आणि या कलियुगात काय शिल्लक राहणार? तर फक्त नाम। कलियुगात कुठलेही देव अवतार घेणार नाहीत, राहील ते फक्त देवाचं नाम राहील। आणि म्हणून आपल्याला सर्वजण सांगत असतात नामस्मरण करा, नामस्मरण करा। प्रत्येकजण वेगवेगळ्या देवांचं नामस्मरण करत असतं, कुणी गणपतीचं करतं, कुणी स्वामी समर्थांचं करतं, कुणी रामाचं नाम घेतं। तुम्ही विठ्ठलाचं नाम घ्या असं सेनानावी आपल्याला सांगतात की नाम खूप महान आहे। वेद शिनला, नामापुढे वेद पण शिनणे, शिनणे म्हणजे थकणे, नामापुढे वेद थकलेले आहेत। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वेद हे आपले चार वेद आहेत। आणि ह्या चार वेदांना हिंदू धर्मात फार मोठं स्थान आहे, पण हे वेद कुठेतरी थांबतात, पण नाम थांबत नाही। नाम हे अखंड आहे, नाम हे अनंत आहे, नाम हे त्रिकालबाधित आहे, नाम हा एक जादूचा दिवा आहे। त्यात आपण सत्संगतीचे, त्यात आपण भक्तीचे तेल घातले पाहिजेत, तर तो अखंड तेवत राहतो। आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, संत सेनानावी म्हणतात बघा आम्हाला की वेदांना सीमा आहे, सीमा म्हणजे मर्यादा, वेदांना मर्यादा आहे पण नामाला अजिबात मर्यादा नाही। तुम्ही केव्हाही उठता बसता चालता फिरता कुठेही तुम्ही नाम, अखंड नाम देवाचं घेऊ शकता, विठ्ठलाचं नाम घेऊ शकता। नाम इतकं श्रेष्ठ आहे। नामे तारिले अपार, नामामुळे अनेक जण, अपार म्हणजे बरेच लोक, अनेक जण तारिले, तारिणे, तारिणे म्हणजे रक्षण करणे, तारणे म्हणजे रक्षण करणे। नामामुळे अनेक लोक तरलेले आहेत, अनेकांचं रक्षण झालेलं आहे। महापापी दुराचारी, यामध्ये बरेच जण महापापी होते, वाईट होते, दुष्ट, कोपिष्ठ, कपटी लोक, दुराचारी होते, एकदम वाईट दुरात्मे होते। ह्या सगळ्या लोकांचं
कल्याण हे नामामुळे झालेलं आहे. ह्या सर्वांनी नाम घेतलं आणि नामामुळे ते त्यातनं सही सलामत बाहेर पडलेले आहेत, त्यांची पापं जळून गेलेली आहेत. वाला कोळी ब्रह्महत्यारी नामे तारिला निर्धारी. सेनानावी म्हणतात बघा, सेनानावीनी वाल्ह्या कोळीचं उदाहरण दिलेलं आहे. सेनानावी म्हणतात की वाल्हा कोळी हा एक दरोडेखोर होता. तो जंगलामध्ये लपून छपून बसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना अडवून त्यांच्या हल्ला करायचा आणि त्यांचं सोनं नाणं पैसा लुटायचा आणि एक माणसाला मारलं आणि त्याला मारून टाकायचा. एक माणसाला मारलं तर एक खडा एका मोठ्या रांजणात टाकायचा, चार माणसांना मारलं तर चार टाकायचा, दहा माणसांना मारला तर दहा टाकायचा. असं करून 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 त्याचा तो घडा म्हणजे तो रांजण मोठा डेरा तो भरायला आला. म्हणजे एवढी असंख्य माणसं त्यांनी मारली आणि एवढं मोठं पाप, एवढं मोठं पातक त्याच्या डोक्यावर लागलं. एक दिवस काय झालं की त्या अरण्यातून नारद मुनी जात होते, तो त्यांच्यावरही कुऱ्हाड घेऊन गेला. तेव्हा त्यांनी त्याला शांत केलं, थांबवलं आणि सांगितलं, तू हे जे काम करत आहेस हे खूप वाईट काम आहे, हे आत्ताच्या आत्ता बंद कर. तुझ्या पापाचा घडा आता भरलेला आहे, सोड ते काम आणि तू ईश्वरा शरण जा. जोपर्यंत तू ईश्वराला शरण जात नाहीस तोपर्यंत तुझा उद्धार होणार नाही, तुझं जीवन सार्थकी लागणार नाही. असं म्हटल्यानंतर त्यावेळी वाल्ह्या कोळी सावध झाला आणि तो तप करायला बसला. बरीच वर्ष त्यांनी तप केलं आणि त्यातून तो पवित्र झाला. वाल्ह्याचा वाल्मिकी ऋषी झाले ते. वाल्ह्या कोळीचा नामस्मरणामुळे वाल्ह्या कोळीचं परिवर्तन झालं आणि ते वाल्मिकी ऋषी झाले, की ज्या वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केली. आम्ही विचार करू शकत नाही की इतका अट्टल दरोडेखोर इतके मोठे ऋषी श्रेष्ठ सज्जन होऊ शकतात. नाम हे इतकं श्रेष्ठ आहे. गारगोटी असेल तर त्या गारगोटीसारख्या जर एखादा व्यक्ती असेल गारगोटीसारखी, तर त्या गारगोटीचं पण हिऱ्यामध्ये रूपांतर करतं नाम. नाम हे इतकं महान आहे, नाम हे श्रेष्ठ आहे. नाम म्हणजे एक प्रकारचा भाग्योदयच आहे आपल्या जीवनातला. वाल्हा कोळी हा ब्रह्महत्यारी होता. ब्रह्महत्यारी म्हणजे माणसांना मारणे, ब्रह्महत्या म्हणजे माणसांना मारणे. पण नामामुळे तो तरला, तरला म्हणजे वाचला. नामामुळे तो पापातून मुक्त झाला. निर्धारी, निर्धारी म्हणजे तो निर्धास्त झाला. निर्धास्त झाला, एकदम मोकळा झाला नामामुळे. त्याच्या मनावरचं, त्याच्या अंगावर असलेलं पापाचं ओझ सगळं जळून गेलं. सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारत. म्हणून सेनानावी म्हणतात की मी निवांत आहे, मी शांत आहे आणि मी काय करतो आहे, विठ्ठल नाम उच्चारत. मीही विठ्ठलाचं नाम घेतो. उच्चारणे म्हणजे म्हणणे, सतत सतत मी विठ्ठलाचं नाम घेतो आणि त्यामुळे मी सुखी आहे, मी शांत आहे. सेनानावीला हे सांगायचं आहे की तो व्यवसायाने न्हावी आहे. मी माझा व्यवसाय करतो, मी माझं काम करतो, पण हे काम करत असताना मुखी
सतत मी ईश्वराचे नाम घेतो, ईश्वराचे नाव घेतो, आणि म्हणून आज माझं जीवन सार्थकी लागलेलं आहे। त्या तुम्ही विठ्ठलाचं नाम घ्या, नाम जपा, कानाने विठ्ठलाचंच गुणगान ऐका आणि मुखाने विठ्ठलाचंच नाम घेऊन बोला, असं ते म्हणतात संत सेनानावी। इथं आपल्याला नामस्मरणाचं महत्त्व सांगत आहेत। नामासारखा गोड आणि कल्याणकारी मार्ग दुसरा नाही। काहीही न देता जे आपल्याला सहज मिळतं ते विठ्ठलाचं नाम असतं, आणि म्हणून आपण सतत देवाचं नाव घेतलं पाहिजे, विठ्ठलाचं नाम घेतलं पाहिजे। हे जीवन जगत असताना, आपण आपलं कर्तव्य पार पाडत असताना या जीवनात आपण आपलं कार्य करावं आणि उरलेल्या वेळात विठ्ठलाचं नाम घ्यावं, असंच संत सेनानावी आम्हाला या छोट्याशा अभंग कवितेतून सांगतात। विठ्ठलाच्या नामाचा महिमा गोडवा ते आम्हाला विशद करत आहेत। दुसरी संतवाणीमधील दुसरी अभंग कविता इथं संपलेली आहे। धन्यवाद।